कालचा जो भाग होता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम आले होते माईकच्या सिस्टीमला पण आता काय प्रॉब्लेम नाही आता परत एकदा काही प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला दाखवायचे तर जे काल लाईव्हला होते त्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळल्या होत्या पण तरी पण परत एकदा रिपीट करतो काही गोष्टी जर तुमच्या रिपीट जरी झाल्या काही गोष्टी तुमच्या रिपीट जरी झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊन जातील तर हे आहे आपलं पिल्लू शेळी म्हणा किंवा आता हे पाठवा आणलंय मी तुमच्यापासली शेळी बोकड पिल्लू सगळे कन्सिडर करायचे आहेत याला औषध कसं पाजायचं याला इंजेक्शनं कशी द्यायची कुठं द्यायची त्याच्यानंतर याला जर समजा उद्या गोळी पाजायची तर कशी पाजायची टॅग कसा लावायचा ह्या थोड्याशा प्रॅक्टिकल गोष्ट आहेत हा टॅग लावणं म्हणजे काय एवढी काय अवघड गोष्ट नाही आहे टॅग म्हणजे त्या जनावराची हिस्ट्री काय काय जण म्हणजे सॉरी याच्या कानाला बिल्ला लावला आहे म्हणजे एका योजनेमधले आहेत का एका कुठल्या स्कीममध्ये उचलले आहेत का आपल्याकडलाही चर्चा असतात आता स्कीम योजना योजना काही नसते टॅग म्हणजे त्या जनावराचा त्या म्हणजे त्या जनावराचा रेकॉर्ड आपल्याकडे असतो म्हणजे आता कसं असतं दहावीस शेळ्या आहेत समजा दहा बारा शेळ्या आहेत तुम्ही काय सोनी राणी हुंडी काजल त्याच्यानंतर तिचे नावं बांडी हरणी मोरकानी अशा नावं ठेवतो हो आपण मग हे हे नावं ठेवल्याच्यानंतर आपण त्याला नावानं बोलितो आपल्या लक्षात राहतं हां हे ही जी हुंडी आहे त्या हुंडीचे ते दोन पिले येतं त्याच्यानंतर ती मोरकानी ती खडुळी आहे त्या खडुळीचे ते चार पिले येतं बाहेर तिथलं पलडंय ते पलडंय तिथं तर हे हे नावावरून आपण ओळखित होतो पण जवळ हे पन्नास होतात शंभर होतात आपल्याला नावावरून लक्षात राहते का हो म्हणून ह्या पिल्लाची किंवा ह्या शेळीची सगळी रेकॉर्ड हिस्ट्री मेंटेन करायची असते म्हणून आपण ते टॅग लावत असतो आता जवळपास सगळ्या शेळ्याला टॅग लावलेला आहे आपण आपल्यापाशी आता हे पाठरू आहे आता हे पाच महिन्याचं झालंय आता उद्या सहा महिन्याच्या नंतर याला बी टॅग लावायचाच आहे असं बी म्हणून तुम्हाला एक माहिती द्यावी म्हणून मुद्दाम ह्या पाठाला घेऊन आलो की याला टॅग कसा लावायचा याला औषध कसं पाजायचं उद्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे ठीक आहे तर बारीक सारीक गोष्टी असतात जे आपण ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आणि एवढं काय अवघड नसते सोपी पद्धत आहे आता ते गोळी घे इकडं इंजेक्शन द्या ह्याच्यात हां मुरू मुरू घातलेली ठीक आहे आता काय माहिती आहे का हे असं झाकण घ्यायचं त्या झाकणामध्ये गोळी टाकायची टॅबलेट जर पाहायची आपल्याला समजा एखादी आता ही गोळी आहे हे अर्ध्या गोळीचा तुकडा घेतला हे बुकवाडीसाठी गोळी आहे समजा तर आपण ह्याच्यामध्ये टाकायची तिला बुगा करायचा ह्या झाकणामध्ये असं पाणी घेऊन पूर्ण बुगा करायचं कोणती बी गोळी तापीची गोळी संडासची गोळी ज्यावेळेस तुम्हाला पाजायची त्यावेळेला झाली आता बुगा झाली पाण्यामध्ये मिक्सअप झालं इंजेक्शन घे हां इंजेक्शनामध्ये समोर इकडं त्या इंजेक्शनामध्ये धुवून घ्यायचं इंजेक्शनामध्ये ओढायचं वरी तर याच्यात बुडवायचं आणि पूर्ण गोळी जी आहे ती भरून घ्यायची तोंड कर तो हवा काढ सगळी हां आता परत पाणी जर असं हे ते हे करून घे हां बस 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 आता ह्या इंजेक्शनामध्ये आपण काय केलं ही जी गोळी आहे ती गोळी भरून घेतली आता याच्यात कोणती बी गोळी वापरा तुम्ही संडासची तापीची जी तुमच्याकडे असते ते असं भरून घेतलं किंवा एखादं टॉनिक द्यायचं कॅल्शियम आहे ते औषधसुद्धा असं ते इंजेक्शनामध्ये भरायचं आणि आपलं पिल्लू घ्यायचं त्याला दोन पायाच्यामध्ये धरायचं असं दोन पायाच्यामध्ये धरलं त्या पिल्लाला की त्याच्या तोंडामध्ये एका बाजूला एका कडेला अशी थोडीशी सोडायची सोडल्याच्यानंतर त्याला थोडीशी चव घेऊ द्यायची तोंड वरच्या बाजूला करायचं आता दे दे चाट एका एका ते बघा ते चाटायला आहे जरा असा थेंब सोडला की ते चाटते मग परत घ्यायचं एका बाजूला एका कडेला सोडायचं ज्यावेळेस सोडणार त्यावेळेला ते सगळं पिऊन घेत आहे ठीक आहे आता हे आपण सोडलेलं सगळं बघा त्यांनी पिऊन घेतलं इंजेक्शन संपलं तोंडाच्या आतमध्ये सगळ्याला सगळं औषध किंवा गोळी जी आपण टाकली होती ती जशाला तशी गेली आणि यानं पेऊन सुद्धा घेतलं या ठिकाणी पण जर समजा हेच तुम्ही ज्यावेळेस ते असं पाणी इकडं तिकडे लागलं ते एखाद्या कपड्यानं लगेच साफ करून घ्यायचं हे जर समजा जरी तोंडाला लागलं ला, किंवा हे झालं तर कपड्यानं साफ करून घ्यायचं कपड्यानं साफ करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत त्या पिल्लाला म्हणजे चाटायला किंवा तिथं घाण राहणार नाही ठीक ना आहे मग आता हे औषध पाजलं आपण पिल्लाला माईक निसटला एकच मिनिट माईकमुळं घोटाळा व्हायला आहे साईडला ठेवतो ठीक आहे आता पाजलं औषध असंच ही जी गोळी पाजली असंच औषध पाजायचं कोणत्या बी कंपनीचं उदाहरणार्थ लिव्हरटॉनिक लिवट असेल ठीक आहे इकडे द्या आता हे औषध आहे लिव्हरटॉनिक बाटल फोडली व्यवस्थित त्या हलवली कोणतं बी औषध ज्यावेळेस पाजायचं त्यावेळेला व्यवस्थित हलवून घ्यायचं आधी त्याच्यानंतर भयाचं हे वरचं काढून घे र ते, ते प्लास्टिक घे कोंबड्या कोंबड्या ते कागद खातील हे औषध आता याच्यामध्ये वतलं समजा ते इंजेक्शनामध्ये लगेच घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं <coughs> ते निघणार निघत आहे का तुला त्याला उकळून काढ तो एखादा येणं काढ सुईनं किंवा पकडीनं हे काढ नाही तर हे हे हे, हे उरपाटे करणार नाही इकडे याच्या टोकानं काढ इकडं आण त्याला औषध द्या इकडं झाकण काढायची पद्धत असं धरायचं यावेळेस असं करणार त्यावेळेला तट द्यायची तट दिल्याच्या नंतर बऱ्यापैकी निघते पकड जर असेल तर पकडीने ताबडतोब निघते तुमच्या टोकदार काहीतरी घे टोक टोकानं कोण निघते चांगल्या ब्रँडेड कंपन्या ज्या असतात का त्या पॅकिंग चांगली देतात दे त्याला त्याच्यानंतर कोणत्या बी कंपनीचं औषध ज्यावेळेस तुम्ही पाजालात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की औषधाची मात्रा जी आहे ती डॉक्टरला कन्फर्म केल्याशिवाय कधीच पाजायची नाही कोणत्या बी औषधाची मात्रा हे जरी तुम्हाला कोणी तुमच्या अनुभवी माणसानं किंवा एखाद्या दुसऱ्या तुमच्याकडच्या जुन्या लोकांनी सांगितलं समजा की औषध ते पाच दिवस हे झाकण काढायचं हे जे पॅकिंगचं आहे ते बाजूला ठेवायचं परत एकदा झाकण लावायचं आपलं मोठंवाल बॉटल कधी बी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि हे जे औषध आहे हे झाकणामध्ये काढून घ्यायचं थोडंसं तुम्ही आशाला असं जर ह्या पिल्लाला पाजायला गेले तर अर्धा औषध तुमचं खाली सांडणार आहे अर्धा औषध ठीक आहे म्हणून मोठं इंजेक्शन वीस एम एलचं घेतलं आहे मुद्दा आपण हे पाजायचं याला आपल्याला पाच एम एल इंजेक्शनामध्ये आपण पाच एम एल औषध घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय परत तीच पद्धत पिल्लू घ्यायचं पिल्लाला व्यवस्थित वरच्या बाजूला तोंड करायचं एका कडीला आतमध्ये जरसं सुरुवातीला जरसं सोडायचं जरसं सोडलं की त्या पिल्लाला चव लागत आहे परत इंजेक्शन घ्यायचं आतमध्ये घालायचं एका कडेनं आणि आतमध्ये सोडायचं आता ते पिलू पूर्ण चाटून जिभेनं थोडंफार जरी वर आलेलं असतं जिभेनं चाटून घेतं काय होतंय ना, नासधूस ही नगण्य होते जरी समजा औषध पडलं तरी पाच एम एलमधलं अर्धा सहा एम एल इकडे तिकडे जाईल जरी समजा तोंडायला लागलं तर पण बाकीचं पोटामध्ये जातं आणि ज्यावेळेस तुम्ही झाकणं पाजणार त्यावेळेस शंभर टक्के अर्ध खाली सांडत आहे मग ह्या पद्धतीनुसार पिल्याला कोणतं बी औषध पाजायचं पाच त्या वेळेस दुसरी पद्धत अशी आहे की जिभेच्या एका कडीला सोडतो आपण ह्या साईडला कोणत्या बी एका कोपऱ्यात त्याच्यामुळं ठसका लागणार नाही हेच जर समजा श्वसन नलिकेमध्ये जर गेलं तर तुमच्या त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्या शेळीला किंवा याला ठसका लागणार ठीक आहे अशा स्वरूपात औषध पाजायचं दुसरी गोष्ट इंजेक्शन देतात त्यावेळेला तीन पद्धती आहेत इंजेक्शन देण्याच्या एक म्हणजे तुमचं इंट्रामस्क्युलर जे की ह्या ठिकाणी दिलं जातं म्हणून ना इकडे लक्ष द्या जे की या ठिकाणी दिलं जातं ह्या मानेच्या भागाच्या साठ ते सत्तर टक्क्याच्या आसपास सत्तर टक्क्याच्या आसपास आणि फर्रा जो आहे पायाचा भाग त्याच्या थोडंसं पुढच्या बाजूला पिल्लू म्हणत असेल काय माही बेदारी काढी मला काही मिळ लाग नाही इथं आणून तांगडून धरले मोगापासून ठीक <laughs> आहे हे ह्या ठिकाणी द्यायचं आता इंट्रामस्क्युलर या ठिकाणी आतमध्ये घालायचं आहे आता हे साहजिक आहे हे लहान पिल्लू आहे बरोबर आहे आता याची ज्यावेळेस सुई बघतो आपण ह्याची सुई आहे एवढी बरोबर आहे एवढ्याला एवढी सुई ह्या ह्या पिल्याला घालायला जमल का हो नाही तर अर्धीपेक्षा थोडीशी आर्धी सुई धरायची आता बरेच हा प्रॅक्टिसचा भाग आहे इंजेक्शन देणं हे नवीन माणसाला जमत नाही असं बोट लावायचं या ठिकाणी अर्धी सुई जी आहे ती हे करायची आणि आशा स्वरूपात टोचवायची म्हणजे तुमचं जिथवर बोट आहे तितकी सुई आतमध्ये जाणार जितकी तुम्हाला आतमध्ये घालायची तेवढी पिल्लाला हां मोठी शिळी असेल तर थोडी जास्त थोडं खाली धरायचं बोट अजून म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही स हे अनुभवाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला आता मी काय डॉक्टर नाही पण ज्या गोष्टी बघितल्या ज्या गोष्टी शिकलो आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तसं तर हे इंजेक्शनचा भाग ज्यावेळेस होतो त्यावेळेस डॉक्टरलाच रेफर करायचं कधी पण पण एक अनुभवासाठी तुम्ही ज्यावेळेस बघणार त्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे अशा स्वरूपामध्ये जेव्हा टोचवणार आतमध्ये गेल्याच्यानंतर हे गेली ना पाहिजे थोडंसं बॅक फ्लोला असं ओढून बघायचं त्यावेळेस हवेचा बुडबुडा येतो हवेचा बुडबुडा आला की मग तुम्ही आतमध्ये इंजेक्शन सोडायचं जर समजा तुम्हाला हवेचा बुडबुडा नाही आला रक्ताचे थेंब आले एक दोन तर इंजेक्शन सोडायचं नाही जर काढून घ्यायचं दुसऱ्या जागेवर टोचायचं जा कारण ते जर नसत गेलं तर तुमच्या शेळीला प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे ठीक आहे ती गोष्ट झाली तिसरी गोष्ट सपकट असते एक प्रकार चांबडीच्या खाली असं चांबडं उचलायचं चांबडं उचलल्याच्या नंतर इथं एका भागात त्रिकोण तयार होतं त्रिकोण ह्या इथं म्हणजे कातडी खाली त्याला म्हणतात आपण कातडी खाली द्यायची असं चांबडं उचललं समजा उदाहरणार्थ इथं चांबडं उचललं उचललं की इथं त्रिकोण तयार होतो ह्या त्रिकोणामध्ये ते मासात पण गेलं नाही पाहिजे आणि कातळ्यामध्ये पण बाहेर नाही आलं पाहिजे म्हणजे कातळं आणि मांस याच्यामध्ये जो एक पातळ लेअर असतो किंवा थर असतो त्या ठिकाणी हे सगळं सब सबकटमध्ये म्हणतो त्याला आपण त्याला सबकोट्यानं ठीक आहे आता हे झालं ह्या शेळीला आपण औषध पाजण्याचा प्रकार आता ह्या पाठाला आपण टॅग लावू ठीक आहे बाकीच्यांना जसं टॅग तिला येऊ देऊ नको त्या कोंबडीच्या याच्यात हे येऊ देऊ नको आता यांना टॅग लावायचा आहे टॅग म्हणजे काय प्रकारे माहिती आहे का या ठिकाणी तुम्हाला टॅग दाखवतो हा अशा स्वरूपाची गुंडी असते आणि त्या ठिकाणी आशा स्वरूपाचा क्रमांक असतो एक तुम्हाला टॅगचा क्रमांक पळून चालली तिला वाटले की तिकडं काउन हाणाले तर हाकलाय ठीक आहे आता या ठिकाणी हा टॅग आहे याच्यावरती त्र्याण्णव क्रमांक आहे हा टॅग नंबर आहे आणि त्याला फिक्स करण्यासाठी ही गुंडी आहे पाठीमागून तर ही आपल्याला या ठिकाणी लावायची आता टॅग लावते वेळेस तुम्हाला सांगतो जे नवीन माणसं येतं जुन्या माणसांना तेवढं काही ताण नाही पण नवीन माणसाला हा टॅग लावते वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो तर काय करायचं हा कानाच्या अशा भागावर टॅग लावायचा आपल्याला की जिथं ह्या ज्या कानाच्या शिरा आलेल्या आहेत का ह्या शिरा ह्या कानाच्या शिरा नसल्या पाहिजे कारण शिरेवरती जर टॅग गेला तर त्या ठिकाणी धार रक्ताची धार सुरू होते डायरेक्ट आणि ती कंट्रोल होत नाही म्हणून शिरावरती हे जे नसं आलेले आहेत ह्या नसावरती किंवा शिरेवरती टॅग गेला नाही पाहिजे म्हणून त्या साईडच्या बाजूला टॅग लावायचा आहे दुसरी गोष्ट टॅग लावते वेळेस शेळी मजबूत धरा नवीन माणसांनी काही काही वेळेला यांना त्रास होतो ना कारण त्या ठिकाणी छिद्र पडणार आहे होल पडणार आहे म्हणून त्रास होतो शेळीला अशा वेळेला व्यवस्थित मजबूत धरायची आणि धरल्याच्यानंतर तिला हलू द्यायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हा कानाला आयोडीन लावायचं आता तुम्ही आयोडीन किंवा पोटॅशियमचं पाणी जरी लावलं समजा वया ते झाकण लावून ठेवतील आपण जे पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी लावलेलं आहे ते पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं या ठिकाणी कानाला जिथं आपण टॅग लावणार आहोत त्या जागेवरती कारण तिथं छिद्र पडणार आहे जखम होण्याची किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात म्हणून एक तर आयोडीन किंवा पीपीचं पाणी पोटॅशियमचं पाणी त्याला हे करायचं टॅग मशीन असते एक आता हे टॅग ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती तुम्हाला भेटतात सगळ्या सगळे टॅग जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता किंवा इंडिया मार्टवरती बी घेऊ शकता असा चिमटा असतो टॅग लावायचा ठीक आहे ह्या चिमट्यानं आप आपल्याला टॅग प्रेस करायचा आहे हा टॅगचा क्रमांक ही गुंडी आता टॅग लावते वेळेस या चिमट्यामध्ये असा टॅग बसवायचा इथं ठीक आहे अशा स्वरूपाचा टॅग बसवला ह्या ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचा क्रमांक दिसतो कारण लावल्याच्या नंतर हा असा समोर दिसणार आहे बरोबर आहे आणि वरच्या ज्या खिळा आहे जो हुक आलेला त्याला अशी गुंडी बसवायची हिवाली गुंडी हावाला टॅग टॅग बाहेरच्या बाजूला टॅग ज्या वेळेस लावणार त्यावेळेला तो टॅग बाहेरच्या बाजूला दिसला पाहिजे म्हणून ही जी टॅगची नंबरची बाजू आहे ही कानाच्या वरच्या बाजूला आली पाहिजे आणि ही गुंडी खालून राहिली पाहिजे ठीक आहे ही गोष्ट लक्षात आली तुमच्या आणि टॅग लावते वेळेस जनावराला व्यवस्थित पकडून लावा म्हणजे ते उडी मारणार नाही किंवा पळणार नाही तर काल आपण बसले बसल्या बहानला होता तर त्यांनी उडी मारली होती पण ठीक आहे जागावर धरल्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही पण एखाद्या वेळेस जर ते उष्ट निष्ठून गेलं जनावर तर कान फाटण्याचे चान्सेस असतात अलग लक्षात तुमच्या मग अशा स्वरूपावरती मग आता ह्याला टॅग जर लावला तर हे इथं थांबणार नाही कारण याच्या अंगाची आग होणार आहे लहान लेकराचे कानं टोचल्यावर तुम्हाला अनुभव आहे कानं टोचल्याच्यानंतर कसं होतंय पूर्ण त्याच्या अंगाचं ठिकाणा मग टॅगचं महत्त्व सांगतो नंतर लास्टला शेवटी प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला टॅग लावण्याचा दाखवून देतो ह्या टॅगवरती काय असतं बया ते बुक आपलं पुस्तक लाल रंगाचं कवर असलेलं याची हिस्ट्री मेंटेन करायची आजपासून आता हे पाठवू आहे पाच महिन्याचं आहे इथून पुढं आता याची जनरेशन सुरू होणार आहे बरोबर आहे मग आता ह्या टॅगवर याच्या रेकॉर्ड काय काय लिहाचे ह्या पिल्लाला इथून पुढं आपण लसीकरण कोणकोणते करणार आहेत ते सगळे लसीकरण त्या ठिकाणी लिहून घ्यायचे कारण याच्या नावचा त्र्याण्णव नंबरचं एक पान तयार होणार आहे लाल रंगाचं पुस्तक बघा हा हे काय खाली हे ठीक आहे ह्या त्र्याण्णव नंबरचं पेज म्हणजे हिचा नंबर येणार त्र्याण्णव नंबर हिच्यावरती सगळ्यात पहिले हिचे मायबाप कोण आहेत ते ते रेकॉर्ड लिहायचा ठीक आहे ह्या पाठीचे त्याच्यानंतर मायबाप झाले की ह्या पाठीला परत आता इथून पुढे ज्यावेळेस लसीकरण करणार आपण प्रत्येक लशीचे डोस कधी दिले तारका लिहून ठेवायच्या उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो इकडं आता हे पुस्तक आहे उदाहरणार्थ आता हिचा हा या ठिकाणी आपण त्र्याण्णव नंबरचं पेज तयार केलं ठीक आहे हिचा टॅग नंबर देऊ आणि त्र्याण्णव नंबर उस्मानाबादी काळ्या रंगाची शेळी या ठिकाणी पहिल्यापासून हिची आणली कधी आता हे आपण आणलेली नाही आपल्या घरचे म्हणजे हिची जन्मतारीख टाकायची हिला कोणता बोकट लागला होता म्हणजे हि हिचा बाप कोणता हिची माय कोणती हिचा फोटो काढून जर या ठिकाणी कोपऱ्यात लावायचं त्या ठिकाणी परत इथून पुढचे लसीकरण लागवडीचा दिनांक कधी बोकट लागला कोणता बोकट लागला ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी शेवटपर्यंत हिची उद्या डिलिव्हरी होणार तर पिल्ले कोणते दिलेत किती पिल्ले दिलेत ह्या सगळ्या गोष्टीची अशी वही असती ही नोंदवाही तुम्हाला एक पी डी एफ स्वरूपामध्ये याचं पान पुस्तकाचं तुम्हाला मी टाकून देतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोंदवाय अशा तयार करू शकता फक्त वरती काय आपण भोपाळे शेळीपालन फार्म टाकलेला आहे तुम्ही तुमच्या फार्मचं नाव टाका तुम्हाला जो फार्म त्या ठिकाणी तुमचा जे काही नाव दिलं ते त्या फार्मचं नाव टाकून अशी वही बनवायची ठीक आहे तर आता नोंदी लक्षात आल्या ह्याच्या सगळ्या नोंदी कोणत्या नंबरनं होणार त्र्याण्णव नंबर त्र्याण्णव नंबरची शेळी म्हणलं की उद्यापासून याची हिस्ट्री तयार झाली ठीक आहे म्हणून या इकडं आता राहू दे हां धरायचं पण ठीक आहे नाही ठीक आहे ना आता हे माहीत माहीत थोडंसं दोन मिनटामध्ये कारण कसं आहे टॅग लावल्याच्या नंतर हिला त्रास होणार आहे आणि ते पळणार आहे कारण जनरली जनरली सांगतो टॅग लावते वेळेस त्रास होतोच आता त्रास होणार आहे म्हणून हां बरं ठीक आहे ना मी करतो माझ्यात त्रास होणार आहे म्हणून टॅग लावायचा नाही अशातला भाग असते का टॅग तर लावावं लागणार आहे कारण उद्या रेकॉर्ड आहेत मग इंजेक्शन दिल्यावर दुखणार आहे म्हणून काही इंजेक्शन द्यायचं नाही का वेळेप्रसंगी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागत असतात पक्क धरायचं जनावराला जेणेकरून जनावर इकडे जे तिकडे जाणार नाही आपलं ठीक आहे आता या ठिकाणी धर गोष्टी तर खालचा जो आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवलेला आहे शिर फक्त लक्षात ठेवायची आपण आणि त्या ठिकाणी टॅग लावायचा आपल्याला थांब रे झालं बघा या ठिकाणी टॅग चिमट्या बाजूला काढा आपण चिमट्याचा टॅग निघालेला आहे आणि हा त्र्याण्णव नंबरचा टॅग हिच्या कानाला या ठिकाणी लागलेला आहे ठीक आहे आता बघा उजव्या कानाला टॅग मारला आहे कानाची सेंटर पॉईंट घ्यायचा खालची आणि वरची बाजू ह्या सेंटर पॉईंटला टॅग लागला पाहिजे ठीक आहे आता खाली बघा तुम्हाला आतल्या बाजूला दिसायला आहे या ठिकाणी कसल्याही स्वरूपाचं रक्त निघालं आहे का अजिबात नाही रक्त निघालं नाही म्हणजे आपण अँटीसेप्टिक लावलेलं आहे ऑलरेडी आणि जरी समजा काही वाटलंच तर त्या ठिकाणी जखमा वगैरे होणार नाही आहेत आपल्याला ठीक आहे एक थोडासा त्रास होतो लहान लेकराला होतो तसा थोडासा त्रास झाला तिला पण तिच्यासाठी गरजेचं आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता हिची हिस्ट्री तयार झाली आता हिचं नवीन पान तयार झालं आणि नवीन पानानुसार त्र्याण्णव नंबरची उस्मानाबादी काळी काळीशिडी आपल्या रेकॉर्डला येणार आता बाई तुला लसीकरण केलेले तुला पाहिजे डोस सगळ्या गोष्टी आजपर्यंत ही पिल्लू होतं ठीक आहे आपण आता आता तू सदस्य झालीस या घराचा मेंबर ठीक आहे अशा स्वरूपाचे टॅग लावायचे आणि हे टॅग लावलेले पिल्ले उद्या आपल्या फार्मचे मेंबर आहेत असे संख्या वाढत जाणार तसे टॅग लावणार याच्यात काही अवघड प्रोसेस किंवा सगळ्या गोष्टी नाही आहेत काय काही जण उलटा टॅग लावतात आता हे नंबर आहे का हे नंबर लावते वेळेस गडबडीमध्ये आतल्या बाजूला जाते कानाच्या मधल्या बाजूला मधल्या बाजूला गेल्यावर काय उपयोग आहे तिचा बरोबर आहे का दिसत्या स्वरूपात असला पाहिजे एखाद्या जणावर तिकडे समजा काहीतरी त्याला मारलं किंवा खोडी करायला तर तुम्हाला पाहिल्याबरोबर टॅगून लक्ष झाला बरोबर हां ही सत्त्याण्णव नंबरची शिडीले खोडेल आहे बरं का तर ह्या नोंदी तुम्हाला तुमच्या पुस्तकात करता करता आल्या पाहिजे म्हणून टॅग महत्वाचा आहे का हा टॅग निघते का नाही मुलांना भारी प्रश्न विचारला उद्या ज्या वेळेस मला हे टॅग काढायचे काय अडचण नाही ही जी गुंडी आहे एका बाजूची वरची फक्त ती जी गुंडी आहे का एक कैची घ्यायची त्या कैची इकडून कैची टाकायची आणि कट करायचं टॅग जशाला तसा निघून जातो काहीच प्रॉब्लेम नाही टॅग काढणं काय एवढी अवघड गोष्ट नाहीये ठीक आहे अशा स्वरूपामध्ये टॅग लावा आणि टॅग लावल्याच्या नंतर सगळ्या जनावरांची काळजी घ्या आता हिला सोडून देतो कारण इंजेक्शन तुम्हाला समजावून सांगितले एक दुसरी गोष्ट सलाईनचा मुद्दा होता तर ह्या ठिकाणी मानेची एक शिर असते बघा इथली आलेली तर ह्या शिराला या ठिकाणी ला सलाईन लावायचं असतं सलाईन लावणं किंवा म्हणजे व्ही लावणं हा कौशल्याचा भाग आहे तो अनुभवी डॉक्टरांकडून त्या गोष्टी शिकून घ्या सहसा सलाईन हे डॉक्टरांच्या हातानेच लावून घ्या इंजेक्शन पण डॉक्टरांच्या हाताने करून घ्या कारण कसं असतं अनुभवाशिवाय ह्या गोष्टी होत नाही आहेत त्याच्यामुळं आता टॅग लावताना बरेच जण म्हणायचे की खूप त्रास होईल खूप काय होईल तुमच्यासमोर टॅग लावला जनावराला थोडंसं लावते वेळेस त्रास होते फक्त घट्ट पकडून ठेवा आणि नंतर पूर्ण राहून जातं एवढी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चल बाई जातो आता जा गेली शेळी आता तिकडे पळाली ठीक आहे आता तिचं नामकरण झालं थोडक्यात आपल्या फार्मवरचा टॅग म्हणजे शिळीचं नामकरण बारसं झालं तिचं आता घुगऱ्या वाटावं लागतील ठीक आहे चालतंय अशा स्वरूपावरती शेळीपालन हे असं काही एवढं हे नाही आहे त्याच्यानंतर काल मी कुकुट पक्षाच्या बाबतीत थोड्याशा गोष्टी सांगितल्या होत्या हे जे गावरान पक्ष आहे त्या गावरान पक्षाच्या बाबतीत पण कारण कसं आहे मी शेळीपालन करायला होतं सर्व गोष्टीवरती करणं गरजेचं आहे मग आता बारीक सारीक मुद्दे आहेत बोकड पालन असो किंवा ब्रिडर बोकड निवडणं असो ह्या सगळ्या गोष्टीवरती आता तो तुमचा ग्रुप आहे ज्या दिवशी लाईव्ह सविस्तर तारखेला केल्यावर त्या दिवशी तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच येतात त्याच्यानंतर ग्रुपवरती चर्चा होणार पुन्हा सतीश रणेरचं चॅनल हे शेळी पालनातल्या प्रत्येक गोष्टीवरती रिसर्च करून व्हिडिओ बनवतो नाही असं उठला आणि कुणीत तरी कुण माहिती भेटली आणि कुठेतरी चिपकिली अशातला भाग नाही मित्रांनो जे प्रस्थापित शेळीपालनातली माहिती आहे जी पुस्तकामध्ये दिलेली आहे किंवा लोकांनी विद्यापीठांनी कृषी विज्ञान केंद्रांनी किंवा तज्ज्ञ लोकांनी जी पुढं आणली अभ्यासातून पुढं आणली ह्या गोष्टीवरती मी लाईव्ह प्रॅक्टिकल गोष्टी करतो इथं हा हे रिसर्च सेंटर म्हणून मी उदयास आणले भोपाळे शेळीपालन फार्मवरती प्रत्येक गोष्टीवरती संशोधन होत आहे मित्रांनो कायद्यांमध्ये मग आता काय मोठापणा करायले स्वतःला संशोधन वगैरे हे बघा शेतकरी असतो का जो अडणी शेतकरी तोसुद्धा त्याच्या शेतामध्ये संशोधनच करत असतो संशोधन करण्यासाठी तुम्हाला का डिग्रीच किंवा एखादी फार मोठी शिक्षणाची हे लागते अशातला भाग नाही मी शेळी बंदिस्त करून बघितली स्वतः एक महिना बंदिस्त केल्याच्यानंतर मला कळालं की याच्यात काय अडचणी येतात त्या अडचणीवर मला काय मात करता येईल कशा स्वरूपावर बंदिस्त करून बघितली हे माझे प्रयोग चालू असतात मी दहा दहा अकरा अकरा वर्षाच्या शेळ्यापासून मी पिल्लं काढतो म्हणजे आशातला भाग नाही आहे कारण मला त्या अनुभव आहेत बा तिला कोणता बोकड कसा लावायचा कोणत्या गोष्टीवरती काय काम करायचं गावरान पक्षी असतात ह्या सगळ्या गोष्टीवरती एक माझं काम आहे ह्या गोष्टीवरती डोकं लावणं आणि याच्यातले चांगले अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणं कारण का तुम्हाला माझ्यासारखं ह्या गोष्टीतलं प्रत्येक खडा माहिती घ्यायची म्हणलं किंवा सगळं महाराष्ट्र फिरायचं जर म्हणलं तर लाखो रुपये खर्च करावे लागतील प्लस दोन तीन वर्ष तुमच्या याच्यात निघून जातील मग ह्या दोन तीन वर्षात एवढ्या सगळ्या अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतः उतरायचीच गरज नाही ना तुम्ही जरी फॉलो जरी केला आपल्याला तरी पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील आणि मी तर तुम्हाला माहिती आहे असं नाही की कोणत्या गोष्टीचा उद्देश ठेवून फक्त एका एक समुदाय आहे जो की शेळीपालनामध्ये उतरू इच्छितो उतर आहे किंवा उतरलेला आहे ऑलरेडी त्यांची एक दिशाभूल होऊ नये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मिळाव्या म्हणून हे एक तयार केलेलं सत्र आहे ठीक आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी आजच्या याच्यात कळल्यात ते पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी तुम्हाला सांगितलं होतं चिमुडवर टाकल्याच्यानंतर हे अशा रंगाचं पाणी तयार होतं बघा हे हे बेस्ट निर्जंतुक करण्यासाठी पाणी आहे हे पाणी कास धुण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सगळ्या जखमा वगैरे सगळ्या गोष्टी धुण्यासाठी काम येतात त्र्याण्णव नंबरचं पेज जे आहे आता आपल्या बुक बुकवरचं त्याच्यावरती त्याची हिस्ट्री घ्यायची सगळे आता माहीच्या याच्यावरून ठीक आहे चालेल मित्रांनो आजचं थांबतो लेक्चर या ठिकाणी ठीक आहे हां कोंबड्याच्या दोन गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला समजा गावरान कोंबडीच्या संदर्भानं बरेच जण म्हणले होते मला आता ही आपली गावरान कोंबडी आहे ठीक आहे एकदम आल्या आल्या पकडलं की तिला वाटतं आता काय मला कापायला नेते काय बरोबर आहे का म्हणजे ते म्हणजे मुर्गी का जाणे काय ते गाणं होतं ना एक मुर्गी क्या जाणे अंडे का क्या हो गा थ्री इडियट्समधलं तसातला प्रकार आहे कोंबडीचं आयुष्य विचारलं काय माहीत प्रत्येक वेळेस धरतानी तिला वाटतं आता हा एकानुसू माया त्याला आधी चोंभाळावं लागते चोंभाळल्याच्यानंतर तिला एक आत्मविश्वास येतो की नाही यार आता हा माणूस चोंभाळते म्हणजे शंभर टक्के हे कापायला नेणं झालं कारण कापायला नेणारा म्हणून डायरेक्ट फैलीमध्ये टाकते ठीक आहे हे गावरान पक्षी हे गावरान पक्षीच्या बाबतीत थोड्या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या त्या अशा की सगळ्यात पहिले एकतर दोन पद्धतीनं आपल्याला गावरान कुक्कुटपालन करता येतं हे मी तुम्हाला लेअर फार्मिंग आणि ब्रॉयलर फार्मिंग सांगणार नाही आहे हां काही व्हिडिओ बनवल मी त्या संदर्भानं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगाल पण गावरान पक्ष्याच्या संदर्भात जेवढे संगोपन करलो एक एक तर कोंबडी बसवतो आपण आणि अंडे उगवतो त्या कोंबडीची अंडी जी आहेत ती अंडी आपण दहा दिव पंधरा किंवा वीस दिवसाची जी अंडी आहेत ती पंधरा ते वीस अंडी जमा करतो त्या ठिकाणी खूड झालेली कोंबडी बसवायची अंड्यावरती एकवीस दिवस अंडे घोळते कोंबडी वीस ते एकवीस दिवसामध्ये तुमचे पिल्ले निघायला सुरुवात होते आणि चांगली मोठी जर कोंबडी असेल दररोजचे दंडो दररोज जर दर तुम्ही अंडे व्यवस्थित फिरवत असाल आणि कोंबडीने जर चांगले पखडं पसरून जर अंडे घोळले तर मित्रांनो जेवढे अंडे ठेवले तेवढे पिल्ले निघतात नाही जरी निघाले तर वीस कोंबड्यामागं वीस अंड्यामागं तुम्हाला सतरा ते अठरा पक्षी आरामात मिळतात मग हे निघालेले पक्षी जे आहेत ते चार पाच दिवस त्या कोंबडीसोबत आतमध्येच ठेवायचे जिथे घोळायला ठेवली होती तिला पाण्याची आणि खाद्याची व्यवस्था करायची आणि लघवीसाठी किंवा म्हणजे आपलं सॉरी त्या याला विष्ट ज्यावेळेस विसर्जन करायचं त्या कोंबडीला ज्यावेळेस जायचे बाहेर फिरायला एक अर्धा एक तास तिला बाहेर मोकळं सोडलं पाहिजे शेळ्या आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळं सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये येतात शब्द इकडे तिकडे इक होतात शब्द पकडायचे नाही व्यक्ती पकडायचा हल लक्षात तर ह्या गोष्टीमुळं तिला थोडंसं बाहेर फिरून यायला असलं पाहिजे ज्या कोंबडीनं स्वतः अंडे काढेत उगवलेत अंडे त्याचे पक्षी निघालेत ती स्वतः कोंबडी पिल्लांना बाहेर घेऊन जाऊन उकरायचं कसं वरून जर एखादा दुसरा पक्षी आला तर त्याच्यापासून वाच वाचायचं कसं किंवा संरक्षण कसं करायचं स्वतःचं किंवा एखादं आळी किंवा गोचीड किंवा शिदूड किंवा एखादी पिसवा हे किडे खायचे कसे हे सगळं ट्रेनिंग ती कोंबडी स्वतः पिल्लांना घेऊन जात देत असते त्याच्यामुळे तुम्हाला विशेष काही गोष्टीवरती गावरान कोंबडी ज्यावेळेस अंडे काढे तेवढे लक्ष देण्याची गरज नाही पण आता प्रत्येकाला अशा कोंबडी बसवून अंडे उगवून घेणं हे शक्य नाही आहे म्हणून हे गावरान कोंबडीचे अंडे आपण इन्क्युबेटरच्या माध्यमातून डायरेक्ट उगवून आणू शकतो एका दिवसाचे पक्षी भरपूर प्रमाणामध्ये लोक असं करतात आणि ही चांगली पद्धत पण आहे कारण इन्क्युबेटरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अंडे उगवून भेटतात प्लस तुमची कोंबडी खूड त्या ठिकाणी होत नाही परत अंड्यावरती कोंबडीचा अंड्याचं प्रोडक्शन चालू राहतं पैसा वाचतो फायदा पण करून घेता येतो म्हणून असे शंभर दोनशे पाचशे पक्षी आणा आणल्याच्यानंतर आठ ते दहा दिवस गावरान पिल्लांची सुद्धा ब्रुडिंग करा मित्रांनो काही जण म्हणते ते गावरान आहे त्यांना ब्रुडिंगची काय गरज आहे कावेरी सातपुडा पाथर्डी गावरान तुमच्या गिरिराज वनराज आर आय आर किंवा डी पी क्रॉस या कोंबड्यांना आपण ब्रुडिंग करू किंवा ब्रॉयलरची किंवा लेअर फार्मिंगची मित्रांनो पक्षी आणला गावरांचा असू द्या इन्क्युबेटरमधून काढाय माय त्याच्यासोबत नाही आहे त्या पिक पक्षाची आई म्हणजे त्याचं एक स्वतःचं कवच असते संरक्षण आणि भीती वाटली माय दिलासा देते खायला नाही काय भेटलं माय त्याला अन्न पुडी करून देते पण इन्क्युबेटरमधून काढलेल्या पक्ष्यांना माय नसते तुम्हीच त्या पक्षाची माय आणि बाप सगळंच असतात पालक मग तुम्हाला त्या पक्ष्यांना टेम्परेचर मेंटेन करावं लागणार आहे एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेला आता कोंबडी आहे समजा गावरान पिल्ले आहेत संघ त्या पक्षाला जर थंडी वाजणार कोंबडी सगळे पक्षी पखाड्यामध्ये घेतान बसते गरमी भेटली ना कोंबडीची तुम्ही तसं करता का नाही आणि आणले पक्षे आणि शेडमध्ये सोडले रात्रीच्या वेळेला वातावरण बिघडत थंड झालं तर तुम्हाला तिथं लाईटची व्यवस्था करून द्यावं लागणार आहे कारण तुम्ही त्याच्या माईची भूमिका निभवायलात अडक लक्षात पहिले दहा बारा दिवसच पहिले दहा बारा दिवस तुम्ही जर व्यवस्थितरित्या त्या, त्या पिल्लांना जर समजा दिलं वातावरण मेंटेन केलं त्या पिल्लांचं गुळ पाणी पाजायचं पाणी शुद्ध करण्याचे औषधं टाकायचे थोडेसे मल्टीविटॅमिन टाकायचं थोडंसं कॅल्शियम टाकायचं थोडंसं मिनरल मिक्सर टाकायचे ह्या गोष्टीमुळं काय होतं माहिती आहे का लिव्हरटॉनिक टाकायचं पाण्यामार्फत त्याला द्यायचं ह्या गोष्टीमुळं पिल्लांना एक स्वतः थोडासा शरीराला एक आधार भेटत असतो हे संगोपन झालं गावरान पक्षाचं ज तसं ह्यांचं पण आपण ब्रुडिंग केली आणि लासोटा गंबोरा लासोटा हे वॅक्सिनेशन करायचं आता पॉक्सचं चिकन पॉक्सचं पण तुम्ही करू शकता नंतरच्या काळामध्ये आता ह्याचे वेळापत्रक तुम्हाला टाक सांगून देतो टाकून देतो ग्रुपवरती यांना सातव्या ते सहाव्या सातव्या दिवशी लासोटा काही जण दहाव्या दिवशी ठीक आहे गावरान पक्षी हे एक दोन दिवस मागं पुढे काही प्रॉब्लेम नाही तुमच्या बाकीच्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या टाईम टेबलनुसार पण गावरानचं माझं स्पष्ट म्हणणं येतं आहे हे काट्यावर चालणारा पक्षी नाही शेळी पण गावरान शेळी असो किंवा गावरान पक्षी असो किंवा एखादं गावरान जेव्हा बी गावरान हा शब्द आला की विषय संपला तडजोड थोडीफार चलते त्यांच्यामध्ये चौदाव्या पंधराव्या दिवशी परत गंभोरा मारा एकविसाव्या किंवा चोवीसाव्या दिवसापर्यंत परत लासोटा पाण्यामार्फत द्या हे तीन वॅक्सिनेशन करून घ्या आणि सडनली त्याच्या चालू चालूमध्ये त्या पक्षाला तुम्ही कॅल्शियम मल्टीविटॅमिन आणि लिव्हरटॉनिक पाण्यामार्फत देणं गरजेचं आहे हे गावरण पक्षी असल्यामुळं एक महिना झाला महिना सव्वा महिना की तुम्ही तुमच्या बाहेरच्या शेडमध्ये सोडू शकता आता याला दीड पावणे दोन महिने दीड महिन्याचे पक्षी आहे दीड पावणे दोन महिन्याचे हे पक्षी बाहेर मस्त क शेळ्यासोबत रमतात खेळतात आपली मेथी घास नेपियर तुती किंवा कांदा पालक हे सगळे आणून मी बारीक बुगा करून यांना टाकत असतो हे मस्तपैकी खातात म्हणजे खाद्य खर्च पण कमी करायचा आपल्याला सुरुवातीच्या काळात तुम्ही गावरान जरी असलं हे पक्ष तरी यांना स्टार्टर द्यायचं जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टार्टर फीड आहेत फीड सप्लिमेंट ते तुम्ही आणून यांना खाऊ घाला कारण पोषण जर समजा यांचं चांगलं झालं बालपणामध्ये तर उद्या यांच्यातच अंडे देण्याची क्षमता चांगली होणार आहे उद्या यांचं सगळ्या गोष्टीमध्ये होणार आहे बरोबर आहे का फिर लहान लेकरला तुम्ही जसे चांगले चांगले पदार्थ खायला द्या तसे त्याच्या व शरीराची वाढ विकास होते तसं सुरुवातीच्या काळात ह्या पक्ष्यांनासुद्धा तुम्ही खायला द्या चांगल्या चांगल्या गोष्टी चांगले स्टार्टर द्या थोडेसे मिनरल्स द्या थोडेसे मल्टीविटॅमिन द्या टॉनिक पण ठेवा बाकी तुमचं इतर खाद्य तर ते खातातच जसं तुम्ही इतर सगळ्या गोष्टी ठेवतात त्या त्या लेवलनुसार सगळ्या गोष्टी यांना त्या सगळ्या पचतात तुमचे हिरवे चारेसुद्धा खूप चांगल्या लेवलवर खातात तर ह्या पक्ष्यांचं असं संगोपन करा आता गावरण असल्यामुळं साडेचार ते पाच महिन्याच्या नंतर अंड्यावर येणार आहे कावेरी जर असेल तर थो थोडंसं पंधरा वीस दिवस अगोदरपासूनच अंड्यावर यायला सुरुवात होते गावरान पक्षी थोडासा लेट होतो पाच महिने घेतो साडेचार कधी पाच महिने कधी काही पक्षी तर तो, तोपर्यंत सांभाळू शकता मार्केट चांगलं आहे पंधरा वीस रुपयाला अंड जातं याचं बारा पंधरा रुपयाला तर कधी बी आहे मग त्यानुसार गावरानचं संगोपन करू शकता शेळीपालन काढलं होत ना तर मग काही दिवस काही कोंबड्या पण सांभाळायच्या दहावीस शेळ्या आहेत शंभर दीडशे गावरान कोंबड्या सांभाळा शंभर गावरान कोंबड्याला तुम्हाला सांगतो रोजचा खाद्य खर्च किती लागते मोठी कोंबडी जर असेल मोठी शंभर मोठ्या कोंबड्या तर तुम्हाला त्यांना एका कोंबडीला लय झालं दीडशे ग्रामपर्यंत शंभर ते दीडशे ग्राम आपल्याकडचा फीड ठेवायचं आणि बाकीचे हिरवे जे आपल्याकडे आहेत तुतिया असो मेथी असो नेपियर असो ह्यातले बारीक भुगं करायचे ते टाकायचे फीड सप्लिमेंटमध्ये शंभर ग्राम म्हणल्याच्यानंतर दहा किलो रोजचं आपल्याला लागले दहा ते बारा किलो तांदूळ म्हणा मक्का म्हणा गहू म्हणा ह्या सगळ्या गोष्टी काय हो तुम्ही सांगा तुमच्या घरी पन्नास किलो तर दर महिन्याला शे दीडशे रुपयातच येते आहे असं तांदूळ मका मग तांदूळ असतील मका काय आहे बारा पंधरा रुपये किलोने भेटते बरोबर आहे का, का नाही तुम्हाला तीन क्विंटल एका शंभर कोंबड्यांचा खाद्य खर्च लागला आहे तीन क्विंटल त्यातलं एक क्विंटल तर तुम्ही घरीच तुम तुमच्या स्वतःच्या घरी येत आहे आणि बाया जमा करतात दोन क्विंटल आणायचं आहे किती चाललं आहे दीड ते पावणे दोन हजारा हजार रुपयामध्ये यायला आहे दोन हजार रुपये शंभर कोंबड्यामागं तुम्हाला खाद्य खर्च यायला आहे महिन्याकाठी गावरान कोंबड्या आणि